चले का क्लास सुटले दिसतोय. रोल आंसर करने अरे तुला हजेरीची जरूर का. अरे अरे कॉलेजात खेळाडूंचे आणि पोरींचे दिवस आपोआप भरतात. दिवस आपोआप भरतात. नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 यस सर नंबर 7 यस सर नंबर 8 नंबर 9 नंबर 10. अरे अन्या माझे दोस्त कधी खेळले हा विसरू नको. आई दिसते की नाही तुम्हाला? मला दिसलं नव्हतं पण तुम्हाला दिसलं काय हरकत होती? सॉरी. अहो काय तुम्ही समोर कधी पाहता की नाही? पाहण्यासारखं असेल तर अगदी जरूर पाहतो पण आता मात्र पाहिलं नव्हतं ना. खरंच पाहिलं नव्हतं. पण तुम्ही जरी एकट्याने पाहिलं असतं तर चाललं असतं की? एवढी ही टक्कर चुकली असती ना. मी टक्कर चुकली असते ना आणि वर असं तोंड करून बोलायला काहीच वाटत नाही. त्यात काय वाटायचं? हे दिसतंय की नाही तुम्हाला? हे ना तुमच्या वेंधळेपणाचं प्रदर्शन दिसलंय की? पाहिलं ना पाहिलं. अगोदर माझी पुस्तकं उचलून द्या आणि मग. पुस्तक तुमची मी उचलून देऊ? अहो सद्गुरु अगोदर ती पुस्तकं उचलून द्या आणि मिस गुप्त्यांची माझ्या देखत इथं माफी मागा. माफी मागू? अनकंडिशनल अपॉलॉजी. अनकंडिशनल अपॉलॉजी? यस आय डिमांड. आय डिमांड काय मिस गुप्ते माफी मागू का? हो हो माफी मागा. माफी मागा मला सवय नाही तसली. श्याम्या तुला चांगली सवय आहे. माग माफी. उचलती पुस्तक दे त्यांच्या हातात. अरे अबला आहेत त्या. त्यांचे हात दुखतील नाजूक आहेत ना त्या. उचल उचल. अनमॅनरली. श्यामराव तुम्ही कशाला हात लावता? मी त्याला ती उचलायला लावीन. लावीन म्हणजे लावायलाच पाहिजे. बिलकुल सोडू नका तुम्ही त्याला. म्हणजे काय आहे काय? अहो साधं त्रिदक्षिण सुद्धा नाही. अहो 20th century मध्ये. ऑलराइट थँक्यू सर. ये ही पुस्तक आणि माफी एपॉलॉजी काय विचित्र लोक आहात तुम्ही. जपून बोला. एकदा का मी खवळलो मग आपला विचार पहा. समजला? मोठ्यानं बोलू नका मोठ्यानं बोलू नका. अहो श्यामराव सुपारी कशात अडकेल? मिस गुप्ते मला अजून ग्राउंड वर जायचंय. माझी वाट सोडता का? माफी मागितल्याशिवाय ते शक्य नाही. माफी? हो. यू अपॉलॉजिस्ट यू मिस्टर श्यामराव. मला असलं शेपच ती दाक्षिण्य अजून शिकायचंय. माझी वाट सोडा. अहो मेहरबान ही तुमची तर्रेबाजी दुसरीकडे चालेल बरं का? इथं म्हंटल आमच्याशी गाठ आहे. पहा मिस गुप्ते मी तुम्हाला 15 सेकंद देतो. तेवढ्यात वाट मिळाली तर ठीक नाहीतर. नाहीतर काय रे काय करणार आहेस रे तू? का पैसे 12 13 14 मिस गुप्ते 15 मला जाऊ द्या. नाही नाही नाही. हेच तुमचं शेवटचं उत्तर? मग माझा नाईलाज आहे. विनय भंगाची फिर्याद मात्र करू नका हा. आणि टाळ्या वाजवायला जरूर या क्रिकेट मॅच पाहायला या. जंगली पशु हरकत. असून वाजेला भोका. मला याचा जात मिळालाच पाहिजे. असे काय रे खेळतात लोक आज? त्या खंड्याला कशाला घाबरतायत कोण जाईल? अरे हा सारखे बंद करतोय तो. मग बिघडलं काय त्यात? अरे खेळणाऱ्याला उलट चांगले ते. पण एक जण फ्री आज खेळत नाही. पाहिलं अण्णाने हा बॉल पुढे जाऊन मारायला नको होता. स्लिप मध्ये उडाला असता तर. रड्या नुसता रड्या. स्टेडी अण्णा स्टेडी स्टेडी आणा ना. मी ठेवते ते आपली सायकल. कशाला? मी ठेवते ना. वा मग आमचा जन्म कशासाठी? हो हो प्लीज सर. पगार काय ठरलाय या चाकरीचा? पगार प्रेमाच्या चाकरीला मोल नसतो. प्रेमाच्या चाकरीला लाज सुद्धा नसते वाटत? हा निर्मले बरं ते राहू दे. संध्याकाळी आपल्याला सभेला जायचंय.
मी तुम्हाला न्यायला येईल. मी माफी मागायला आले आहे. मग मागा ना माफी. माझे कान आहेत तुमच्याकडे. माझ्या शब्दांचा असा तिढा अर्थ लावून तुम्ही सुटू शकणार नाही. मग बांधा ना दोरीनं. माफी मागा. तुम्हाला मला छळल्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का? तो 5 स्कोरबोर्ड 3 आउट 15 अशा वेळी मला धीर द्यायचा सोडून माफी 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 निदान कॉलेजचं तरी काही आठवण. माधू याला खुर्ची आणून दे. बघा मी तर बसणार नाही. माधू खुर्ची उचलून आण दे. माधू मला खुर्ची हवी आहे. पॅव्हिलियन काही तुमच्या एकट्या करता नाही. मी इथं बसणार. मग जवळ बसा. काय पण पाय गुण कशाला जाता काटेरी वाटे ना. आपण आपल्या राजमार्गाने जाऊया. काय मला गुप्ते अहा मिस गुप्ते तुम्ही आमचं अभिनंदन करणार होता ना. प्लीज बोल. मी तुमचं अभिनंदन करते. अभिनंदन अशी लांबून करायची नसतात. चल रे थांबा. अरे काय कर माझी सायकल. मग ते श्यामाना काय काम आहे. थांबा. अहो श्यामरा यांची सायकल तेवढी यांच्याकडे नीट पोचते ग्राहक का. मी तुम्हाला एक पावशे सुपारी देईन. पावशे सगळे
शामरा बघू बघू खरच शोभत की काय काय शोभतो बॉडीगार्ड मंदाचा भैया शामरा हे ओझ वाण्याचं काम माणसाचं नसतं मग कोणाचं असतं शटअप कृष्णाने द्रौपदीचे जोडे सुद्धा उचलले होते काय समजलं तर ते ना तर बहीण भावाचं होतं तुमचा गोंधळ न समजण्यात की मी खुळी नाही बस करा चोंबडेपणा तुमचं तुम्ही पहा माझंच मी पाहते रागवलात वे कुठवर ही वरात चला ना अहो पडिया माझ्या सायकली अनिल माझा ड्रायव्हर ड्रायव्हर या सायकली घेऊन ये या ना मी सांभाळून रे पण बंगला बंगला ओ मी तुमची ओळख करून देतो ही माझी आई हिच्या कृपेमुळे आम्हाला एवढं मोठं वैभव प्राप्त झालं बर का माझ्या आईची अशी इच्छा होती की या बंगल्याला शोभणारी सून आपल्या हयातीत आपणाला मिळावी मग पुढे काय झालं पुढे काय व्हायचं या बंगल्याला शोभणारी अशी सून तिला मिळाली नाही आणि मी असा एकटाच राहिलो अरे 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 पण आज जर माझी आई असती तर तिला इतका आनंद झाला असता म्हणून सांगू माफ करा बोलत बोलत मी भलतच जवळ आलो आत्ताच एक माफी प्रकरण संपलो नाही तोच दुसरं उद्भवायचं एक्सक्यूज मी असं काय पुरे ना गडे चलो गडे अरे ये ना ये लवकर चहा घेऊन ये अरे आण ना चहा ठेव जा हे पा केला असता बट लेडीज प्रिव्हिलेज नेम धरुनिका करिषी पारथगी
राशी होना सावध गे कशाला बोलू योग्यता
पूर्वीच्या नटापेक्षा जास्त आहे हे एकदम जाहीर करतो. या कवी साहेब बसा बसा बसा. हे बा आम्हाला आपल्या सर्वांची जरूर आहे. मी काय म्हणत होतो बरं, आजच्या सभेच अध्यक्षस्थान कुमारी निर्मला देवीनी स्वीकारण्यात आपला मोठा गौरव आहे. कुमारी निर्मला देवी विदुषी आहेत त्या. विदुषी शाह जर नाटकात काम करणार असल्या तर मला आमचा मुर्दाच पडला म्हणायचा. बायकांचं ही लाड आम्ही मुळीच चालू देणार नाही. अहो ऐकून तर घ्या, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यापेक्षा त्या कंपनी का नाही चालवी, म्हणजे आमची तरी सोय होईल. हे पहा, तूर्त मी गोंधुमान शामराव यांच्या बरोबर काम करणार आहे. पुढे मग कंपनी सुद्धा चालवायला काही हरकत नाही. छान छान आहे. मग मामा मी हिरोईनच काम करणार. नाही मी हिरोईनच काम करणार. नाही मी हिरोईनच काम करणार. नाही मी करणार. थांबा थांबा, 25 हिरोईनच काम असलेलं नाटक आमची शामराव लवकर लिहिणार आहे. त्यात आपला सर्वांना चांगला चान्स मिळेल. तेव्हा आपण सर्वांनी एक झालं पाहिजे. एक झालं पाहिजे म्हणजे काय, आपला सर्वांचा पैसा एकेच ठिकाणी जमवला पाहिजे. वन मिनिट प्लीज. मी आणि मिस निर्मला देवी अशा ह्या शुभप्रसंगी 101 रुपयाची देणगी जाहीर करतो. तेव्हा मी म्हणतो त्या कार्यासाठी मी 8 आणेची पावती पुस्तक छापून घेतलेली आहे. आपण प्रत्येकाला 8 आणे देऊन माझ्याकडून पावती घ्या आणि जो काय निधी जमेल तो माझ्याकडे ठेवतो. हा शामराव, अहो तुम्ही बसलात काय, हे पावती पुस्तक घ्या. काय रेडी सर, तुमच्यापासून सुरुवात करू या झालं. मी रेडी सर आहे. मी नट निर्माण करणार आहे. कबूल आहे. पैसा मी लाथीच्या ठोकरीने उडवतो. मग मी पावती फाडतो. लेखक उद्या दिले तरी चालतील. आम्ही घरी येऊ. हा मग काय हरकत नाही. गोंतु मामा शामराव का निर्मला बाई. बाबा मी तुम्हाला यांची ओळख करून देते. हे माझे मित्र विश्वासराव. नमस्कार नमस्कार. शामराव यांचा आपल्या कार्याला फार उपयोग होईल. पावती फाडा बघू. काय भानगडी, कसलं कार्य, काय भानगडी. आम्ही नाट्यकलेचं उद्धार करणार आहोत ना. असं फार छान. मग आकडा घालू का? वाटेल तुम्हाला. वाटेल तर छान छान. शामराव आकडा घाला बघू. विश्वास आहे ना. शामराव औषध खराब बघू लवकर. आता काही नको, चला पाहू तुम्ही. मला तुला काय करायचं, तू कपे. नाही पैसे उदे दिले. तुम्ही पावती वर घ्या. पैसे उदे दिले तर चालतील, पण आठवणी द्या ना पैसे. अगं पण हो या म्हणते ना, बसा इथं. आता आपल्याला लवकर कामाला सुरुवात केली पाहिजे. होय की नाही हो गुंतू मामा? हो तर आपल्याला आता अगदी भरीव कार्य केलं पाहिजे. शामराव घरोघर जाऊन वर्गणी गोळा केल्याखेरीज नाट्यगृहाचा उद्धार होणार नाही. काय तुम्ही अगोदर या पावत्यावर सह्या करा. अहो प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला गावात कुठं हुडकायचो. सह्या करा. पैसे जमवायचं काम माझ्याकडे लागलं. ठीक आहे, सह्या करायचं काम माझ्याकडे लागलं. आणि मी शामरावांच्या बरोबर वर्गणी गोळा करायला जाणार. होय की नाही हो शामराव? तुम्ही आता कशाला बरोबर? नाही असून नाही शामराव. अहो या बरोबर असल्या म्हणजे वर्गणी जास्त जमेल आणि त्याशिवाय नाट्यकलेचा उद्धार होणार नाही. कसं बोललात? लाख गोष्ट. हा शामराव अरे वा, खरंच सुंदर आहे. हा बाल्कनी सुंदरच आहे. पण हे घर भाड्याच आहे. असे ना, तुम्ही मनात आणाल तर मिळेल ना एक सत्तेच. मला आता जायलाच हवं. पण जाणार तुम्ही इतक्यात? हो म्हणजे नाही, अंधार पडत चाललाय. चंद्र आहे म्हणा तरी पण मला जायलाच हवं. नाही तर सुलू मारेल मला. दुसरं काही नाही, चला. हो विसरलच की. बर मग आता भेट केव्हा? उद्या भेटूच की आपण कॉलेजात. कॉलेजात? कॉलेजात गाठायचं असत. आता भेटायचं केव्हा? असू नका, नक्की सांगा ना. तुम्ही म्हणाल तेव्हा. उगाच उगाच असे पोकळ आश्वासनं नको. नक्की सांगा बघू, उद्या सकाळी का उद्या संध्याकाळी, परवा सकाळी का परवा संध्याकाळी, का आजच का आताच जाऊ नको? बरं उद्या किंवा परवा. उद्या किंवा परवा? मग त्याच्यापेक्षा नाही म्हणू सांगा की
पांडव पण घेतो आम्ही नाही का उद्या सकाळी उद्या सकाळी उद्या सकाळी ना बर मग चालेल पण नक्की ना बर मग आता येतो मी मला जायलाच पाहिजे जातो मी येऊ ना म्हणजे असं काय नाही या घरी ना आपण आलो तो होती लक्षात राहणार आता बर मग येऊ मी आता जाऊ जाऊ ना येऊ ना बर बर जातो हा मी जातो मला पण मी येते ना पोचवायला मी अगोदर सांगितलं असतं तर इथले इथले रस्ते का अजून मला पाठ झालेच वाटते पण उद्या मात्र नक्की भेटायचं बाय बाय तुमची ही शंका अगदी व्यर्थ आहे पुरगी आहे कोणाची माझी अहो गोंदू मामा संक्रांत आणि वयात आलेली मुलगी त्यांना फार जपावं लागतं बसतील एकीकडं नजर दुसरीकडं आणि बोलतील तिसऱ्याशीच सरळ व्यवहार नसतो हा अहो शामराव ही तुमची शंका अगदी व्यर्थ आहे मी तुम्हाला वचन दिलंय ना तुम्ही आधी फंडाचं काम मन लावून करा 2-4 हजार रुपये जमवा कि तुम्ही आमची जावई आणि पहिल्या मुहूर्तावर आता बोला आता काय बोलू कपाळ विठोजी कृष्णाजी इतिहासकार पुरंदरे अरे विठोजी कृष्णाजी आहेत का कोण अरे ते आपले काकासाहेब रे काकासाहेब वरती आहे ती वर आहेत हो बर खंडो बल्लाळ खंडो बल्लाळ त्याचा नातू हा दत्तोजी विसाजी
ते त्याचच अक्षर, त्याचा पुतण्या पुतण्या बाळाजी। मग हा दुसरा बाळाजी कोण, हा कोण? मी शामराव घाटपांडे। घाटपांडेच ना, मग हा बाळाजी घाटपांडेच असला पाहिजे, हे त्याचच अक्षर। बस पुरावा तर अगदी बिनतोड आहे। आता हे पुरंदर यांचं दफ्तर तपासून पाहिलं पाहिजे। पुरंदर यांचं दफ्तर, अहो प्रथम हा नाल पहा, याला ऐतिहासिक महत्व आहे। काय नालात इतिहास आहे? पाहू पाहू। पण तुम्ही कोण? मी श्यामराव घाटपांडे। घाटपांडे म्हणजे या बाळाजी घाटपांड्यांचे तुम्ही कोण? मी होय, मी बाळाजी घाटपांड्यांचा खापर म्हणतो असेल। खापर म्हणतो का? हो। छान 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 छान। बाकी घाटपांड्यांचं नाव म्हणजे अगदी इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून ठेवण्यासारखं आहे। म्हणून तर मी हा नाल आणलाय। हाच तो नाल वाटतो पाहू। म्हणजे या नालाला ऐतिहासिक महत्व आहे म्हणता? हो। बसा बसा। म्हणजे याला इतिहास आहे? हो। तर अहो पाली धरमपूर पासून 18 मैलावर आमचं जहागीरीचं टिटवी गाव आहे। टिटवी टिटवी। तिथं एका बेरड्याला हा सापडला होता आणि तेव्हापासून आमच्या घराण्यात अगदी चालत आला आहे। असं म्हणतात की बाजीरावानं मस्तानीला जेव्हा दक्षिणेत आणली तेव्हा नर्मदेच्या उत्तर तीरी त्यांच्या घोडीचा हा नाल निसटला असावा। थांबा, कुणी म्हणालात पहिला बाजीराव? हा म्हणजे बाजीराव दी फर्स्ट। पहिला बाजीराव। हा हा म्हणजे हा बाजीराव आणि ही त्याची घोडी आणि हा तिचा नाल आहे। आहे नाल आहे। बायका जवळ असल्या म्हणजे पुरुषांचं अवधान सुटत असं म्हणतात, पण बाजीरावाच्या घोडीचा सुद्धा हा नाल सुटावा हे मोठं आश्चर्य आहे नाही? पण सत्य हे कथा कादंबऱ्यापेक्षा फार विलक्षण असत। म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या घोडीचा हा नाल आहे म्हणता? आहे आहे। लिबेचा थर अजून कायम आहे। म्हणजे बाजीरावाचीच घोडी ती? पण हा तिच्या पुढच्या पायाचा कि मागच्या पायाचा, उजव्या पायाचा कि डाव्या पायाचा, याच संशोधन मला केलंच पाहिजे। अहो या नालाच्या आधारानं मी सारा इतिहास बदलून टाकी। आकाश बदलून तुम्ही? अहो तुमच्या सारख्यांच्या हातात इतिहासच काय, पण वर्तमान काळ सुद्धा बदलून टाकण्याची हिम्मत आहे? मी नाही समजलो तुमच्या बोलण्याचा अर्थ। अहो ती गोंधू मामाची पोरगी म्हणजे तिचा काही या बाजीरावाशी संबंध? छे छे, पहिल्या बाजीरावाशी नाही, तुमच्या बाजीरावाशी। आमच्या बाजीरावाशी? हो, म्हणजे तुमच्या चिरंजीवाशी तिचा संबंध अलीकडे फार येऊ लागला आहे। अहो एका परभटाची पोरगी आणि त्यातून नाट्यकलेशी संबंध ठेवणाऱ्या एका दरिद्री माणसाची। अहो काय काय म्हणता काय? अहो आपल्यासारख्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरे घराण्यातील मुलाशी ती सलगीने वागते हे पाहून काकासाहेब आमच्या मनाला कसा धक्का बसतो हो। आपलं घराणं म्हणजे किती खानदानी, उच्च, ऐतिहासिक, म्हणजे माझा मुलगा हेही खेळ खेळू लागला काय? थांबा, आत्ता त्याला बोलावतो। अहो काकासाहेब, अहो हीच का तुमची ऐतिहासिक मुत्सद्देगिरी? जरा दमानं घ्या, तरुण रक्त आहे। अहो पण त्या थिरड्या नाटकाला तरी काही? थांबा, त्याच्या थंड रक्ताला अगोदर चांगला कड आणतो। हे पहा, जाऊ नकोस, उभा रहा। या 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 ना या। सुस्वागतम सुस्वागतम। हा या या या। हो घर आपलंच आहे, या ना। या कशाला? नाटकाच्या घरात मी प्रथमच पाऊल टाकतोय आणि यापुढे पायरी चढणार नाही। का काय एकदम काय असं झालं?
आपल्या मुलीला तुम्ही चार शब्द सांगावे म्हणून तुम्हाला बजावायला मी आलोय. मी माझ्या मुलीला चार शब्द सांगितले तर चार भाग सांगितले. तो प्रश्न माझा आहे तसाच तो माझाही आहे. बाहेर टांगा उभा मग मी तुझ्या मागच्या अंबेजोगाई पासून 15 मैलावर असलेल्या खेळखेड गावी एक बोटांचं दप्तर तपासायला जातोय. बरं मग परत आल्यावर मी माझ्या पुराला बजावणारच आहे पण तोपर्यंत तुम्ही आपला पुरी लावणार. दूर धंदा काय आपला? आपल्यापेक्षा तो फार पवित्र आहे. मी नाट्यकलेला वाहून घेतलाय. या मनगटाच्या जोरावर मी नाट्यकलेचा उद्धार करणार आहे. मी नाट्यशास्त्राची शाळा काढली आहे. असल्या छाट्या घराण्याशी मी आमचं इतिहास प्रसिद्ध घराणं कधी एक होऊ देणार नाही. हा माझा अपमान आहे. माझ्या नाट्यकलेचा अपमान आहे. तुमच्यासारख्या इतिहासातली मडी उकळलेल्या माणसाची आम्ही क्षत्रिय केव्हाही संबंध ठेवणार नाही. त्यातून एका परभटाच्या पुरीशी ए नाट्या जर का तुझी पोरगी पुन्हा माझ्या पुराशी खेळ खेळू लागली तर मग आपला विचार पहा. काय 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 करणार हो तुम्ही? काय करणार? काय करणार? काय करणार? मी काय करणार नाही. काय काय करणार नाही? मी काय करणार नाही? मी काय करणार नाही? काय करणार? काय वाटतं तुम्हाला? छान मंदाबाई जपून असा हा आता. मी का तुम्ही तुम्हीच मी कबूल करतो. मी काही भरगुंजा नाही.
रेडिथॉर आहे रेडिथॉर. प्रत्येकाला आपलं चारित्र्य लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेत आहात, तुम्ही शेतकऱ्याच्या भूमिकेत आहात. इथे कला बिला काही नाही, सोफिस्टिकेशनला वाव नाही. लाईफ पाहिजे मला, लाईफ पाहिजे, क्रूडनेस पाहिजे, शेतकऱ्याचा क्रूडनेस पाहिजे त्यात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कलावंताने काम करताना 40% आपलं व्यक्तित्व ठेवलं पाहिजे. मग त्यात 30% पॅशन घाला, 20% प्रेम ठेवा आणि 10% हा खर्चला असू दे, पण व्यक्तित्व विसरू नका. सर साहेब माझी एक शंका आहे, विचार. एखाद्याचं मुळात व्यक्तित्व जर पॅशनेट असेल तर मग 40+30=70% नुसती पॅशनच होईल. 10% पॅशन झाले तरी चालेल, पण व्यक्तित्व विसरता कामा नये. ठीक आहे. आणखी दुसरी गोष्ट, शेतकरी केव्हाही आपल्या बायकोला प्री मी तुझ्यावर प्रेम करू का असं केव्हाच म्हणणार नाही. कंडाला थरून ओढतो आणि सांगा की प्री तुझ्यावर मी प्रेम करतो. आलं लक्षात आलं, मी करतो तुमच्यावर प्रेम, पण कृपा करून माझा खांदा सोडा. करता बरोबर करता करतो. चला निर्मला भाई बोला बोला. निर्मला भाई जवळ जायला लागा. सावरा प्रेम का प्रेम तुझ्यावर जगू बरं का? शामराव शामराव रशियातले हजाम सुद्धा तुमच्यापेक्षा चांगलं बोलतात. तुम्हाला पाहिल्याबरोबर मला पटलं. ते पटलं ना, वाक्याला जरा बॅलन्स रखा, वाक्याला बॅलन्स पाहिजे. अडव्हान्स डिफेन्स अडव्हान्स डिफेन्स असे बसलात काय? कलेची सेवा अशी बसून होते. उमेरा बसा तुम्ही. डावा पाय असा स्टेशनरी ठेवून उजवा पाय आता मुवमेंट करता मोकळा ठेवायचा. प्रिय या शब्दाबरोबर उजव्या पायाचा अडव्हान्स घेऊन प्रिय वाक्य कसं लईत गेलं पाहिजे. प्रिय एक तुझ्या आवाजून दोन मी जगू तरी कसा, तीन चार पाच सहा म प ध नि सा म प ध नि सा. त्याच्यानंतर निर्मलाबाईंचं काय वाक्य? सखया सखया सजना. म्हणजे त्या ह्या वाक्याबरोबर अडव्हान्स घेतील आणि तुमचा डिफेन्स आलाय. कळलं? आलं लक्षात आलं माझ्या. करा बघू. म्हणजे असं की प्रिय ह्या शब्दावर ज्ञानबा आणि सखया ह्या शब्दाबरोबर तुकाराम. म्हणजे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. हे झालं आता तुमच्या शब्दात. आता माझ्या शब्दात घ्या. ठीक आहे, करा बघू. बरोबर करा. ठीक आहे, मी करून दाखवतो. आता प्रिय तुझ्या वाचून मी जगू तरी कसा, सखया राया सुख सुख साफ सुख. निर्मला बाई अ मी तुम्हाला काय दाखवलं होतं हे बघा, इथून बघा कसं करतोय ते. बोला बघू शेवटचं वाक्य. तुझ्या वाचून जगू तरी कसा. थांबा थांबा, माझी अजून अरवांची तयारी नाही. एक दोन तुझ्या वाचून जगू तरी कसा सख्या. कसला आलाय डोंगलाचं रशियन टेक्निक का? काय झालं? सखया राया तुझ्या वाचून मी कशी रे जगू. आणि त्याच उत्तर माहित आहे, सखये सजणे लाडके प्रिये मी तरी तुझ्या वाचून कसा दूर राहू. कशाला दूर राहता सखया राया, जवळ या ना, अगदी जवळ या. ती म्हणते बर का, मी नाही. ती होय, मला तर एवढंच रिअलिस्टिक वाटलं. का हसलीस? कुठ नाही.
मंदा अच्छा काय इकडे बघू आम्ही नाही जा अरे नाही म्हणजे नाही देणार बुन से गई तो हाथ से भी नहीं आती चिडू नका विश्वास मी तुम्हाला जिंकला आहे कबूल करा मी तुम्हाला जिंकला आहे हो मी तुम्हाला जिंकला आहे हो म्हणा की बरोबर हो झालं समजा मी तुझ्या समोर गुडघे टेकणार नाही मग अजून नाही गुडघे टेकले म्हणे असला शेरपट स्त्री दाक्षिण्य मला अजून शिकायचं आहे मंदा ते शिकण्यापूर्वीच तू मला जिंकलंस खरंच मंदा तू मला जिंकलंस ज्या दिवशी मी प्रथम तुझ्या हाताला स्पर्श केला त्याच दिवशी मी तुझा झालो मंदा तू मला असंच नेहमी जिंकशील का विश्वास मंदा हासणे तुझे शांत विमनाना मंद हासणे तुझे शांत विमनाना कोण बरं ती मंदा गुप्ते हो मी तिच्या संबंधी सांगणार होतो काका आपल्या आशीर्वादानं मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय तू तिच्याशी हे लग्न होणं शक्य नाही शक्य नाही का पण मी तिच्याशीच लग्न करणार आहे काका काढत्या कुठल्या तोंडानं हे तू मला ऐकवतोयस इकडे मी देशाचा इतिहास जमवण्याकरता या पत्रावळी गोळा करीत गावांना भटकतोय आणि इकडे हा कांटा गावाच्या पुरुषी लग्न ठरवतो थोडी सुधारणा करू का काका एकच लग्न आणि तेही एकाच मुली बरोबर
आणखी निर्लज्जपणाने वर हे बोलतोस? आज एका परभटाची पुरगी आणलीस, उद्या एखादी। याची नको काळजी काका, आता जे तुम्ही परभटाची म्हणून म्हणालात ना तेवढीच मला बस आहे। उद्या एखादी सूर्यवंशातली भेटली तरी ते मला तुमच्या त्या पत्रावर इतकेच पूज्य राहील। काच्या माझ्या तोंडावर माझी निंदा करतोस? माझा अपमान, माझी अवहेलना त्यापेक्षा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं। झाल्या गोष्टीला काय इलाज आहे काका? मी जन्मलो, वाढलो आणि त्या पुरी बरोबर भटकलो हे जितकं सत्य आहे तितकंच त्याच मुली बरोबर माझं लग्न होणार हेही पण सत्य आहे। बगले खंजीर पाणी खुपसलास माझा, हा माझ्यावर अन्याय होतोय, जुलूम होतोय, मी स्वस्थ बसणार नाही। मी ओरडून साऱ्या पुरंदरे घराला जाग करीन आणि सांगेन। खुशाल 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 कारते काय गो खुशाल? इकडे मी नाटकलीच्या उद्धारा करता रात्रंदिवस जीवाचं रान करतोय आणि तू त्या इतिहासातले मडी उकरण्याच्या पोराची चैन करतेस काय? बा विवाह म्हणजे चैन नाही। चैन 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 म्हणेन मी तुझ्या बापाचे पिछे आहे का? मला एकदा सोडून दहादा म्हणे। माझ्या पवित्र कार्यात तुम्ही खो घालतात, नाटकलीचा उद्धार झाल्याशिवाय स्वराज्य कसं मिळणार सांग? हे काय नाही, तुला त्या शामराव घाट पांड्याचे लग्न केलं पाहिजे, तो चांगला जहागीरदार आहे, त्याचं नाव तसं सरळ आहे। हा 2 वर्ष माझ्या कार्याला त्याची मदत आहे। म्हणजे तुम्ही मला विकणार हो? मला काय तुम्ही मेथीची जुडी समजता? अहो मेथीचीच काय, पण पोकळ्याची जुडी सुद्धा समजेन मी। मी तुला काय समजावं हा माझा प्रश्न आहे, म्हणजे तुझ्या बापाचा प्रश्न आहे। मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मीच देईन, मी तज्ञान आहे, समजला? समजलो समजलो, हा माझ्यावर अन्याय आहे, जुलूम जुलूम जुलूम, सारा कुपते घराने मी उडून जात करी, हे स्वर्ग सकुपच्यानो। मर्जी तुमची। मर्जी तुमची ठीक आहे, अरे पुरंदरिया झालं संपलं तुम्हा सर्वांचं, एकंदरीत तुम्हाला आमचा विवाह मान्य नाही तर? नाही नाही नाही, बिलकुल नाही। शामराव तुम्हाला सुद्धा मान्य नाही? गोंदू बाबा नाही ना हो। निर्मलाबाई तुम्ही कशाला मध्ये पडता इकडे आपण? अरे पण जात गोत काही पाशील की नाही? जात या पुढे आम्हाला एकच जात माहित आहे आणि ती म्हणजे आम्हा प्रेमळांची। आपल्या जातीत तुला एक सुद्धा पोरगी दिसली नाही? एक का? एक कोटी दिसली असते ना मग? पण माझी मंदा मला त्यात कुठेच दिसली नाही। अरे पण समाजाकडे पाहायला पाहिजे का? नको, समाजाचा प्रश्न मुळे येतोच कुठे? इथं मला मंदा पसंत आहे आणि मंदाला मी पसंत आहे, संपलं। तरी पण समाजाचा विचार हा केलाच पाहिजे, बरोबर आहे? समाज समाजाशी लग्न करणं मला अगदी अशक्य आहे। कारत्या पूर्णपणाने बोलण्याची तुझ्या आता शिकस्त झाली, किती किती चरवटपणा करशील, आजपर्यंत तुला तळ हाताच्या फुडाप्रमाणे वाढवला। म्हटलं खेळतोस खेळ, नापास होतोस हो नापास, गाडी पाहिजे गाडी घेऊन दिली, पण आता मात्र तू कळस केलास, असा नादान पोरगा जवळ ठेवला त्याची माझी मला सुद्धा लाज वाटू लागली। जा तुला एक कवडी सुद्धा मिळणार नाही। तुमच्या एका कवडीचीही मला अपेक्षा नाही काका। तू मला मेलास आणि मी तुला मेलो। नाही, मी जिवंत आहे आणि तुम्ही जिवंत आहात काका। माझ्या आईच्या पश्चात माझ्या भावनांचा तुम्ही कधी विचार कराल असं मला वाटलं नाही आणि आता वाटतही नाही। माझं अजून लग्न व्हायचं आहे, माझा संसार थाटायचा आहे काका। आजोबाही गोड हाक अजून तुम्हाला ऐकायचे काटे? माझ्या तोंडाला काळोखी टाकली हे असं बोलून आता तुमचं तोंड थोडंच उजळ होणार आहे काका? जुन्या नव्याचा हा झगडा आहे, जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या शेवटपर्यंत हा असाच चालू राहणार। काळ झपाट्याने बदलतो आहे, तुम्ही लोक त्याला अडवीत आहात पण तो अडवला जाणार नाही, तो तसाच पुढे पुढे जाणार। मंदा चल पुढे। थांबा, हौसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकानी। बस आणखी काय खा, खूप अगदी मजेची आलं ना, या माझं पोट भरले आहे। काही सुद्धा खाल्लं नाही? काही सुद्धा खाल्लं नाही? आणखी किती खायचं? आणि खरं सांगू मंदा, खरं सांगू, तू समोर असतेस म्हणजे जीवनाची मुळे जरूरच वाटत नाही। उद्यापासून डबा बंद।
दुसर का हाथ पुसने कशाला हाथ पुसना धोतर है कुछ जवर इत मग मी तुमच्या शर्टला पुसेन शर्टला चचे चचे बघ पूस पण लोक हसतील ना तुझ्या नवऱ्याला त्यांना सांगा की माझे लग्न झाले म्हणून ते त्यांना माहिती आहे मग आता हे असंच चालायचं ना पुसा पुसा चांगलं पुसा पण काय ग सुपारी वगैरे काही आणली आहे का नाही नाही काही पण हे पहा उद्या आपल्याला स्वयंपाकाची भांडी आणली पाहिजे भांडी हो आणलीच पाहिजे काय ग मंदा आपण प्रेम केलं लग्न ही केलं हो काय पण आता हा संसार कसा करायचा त्यात काय कठीण आहे काय कठीण आहे आहेत थोडेसे पैसे माझ्याजवळ तसे थोडेसे पैसे माझ्याजवळ आहेत पण थोड्याशा पैशांनी चालायला हा काय बावला मावळीचा संसार आहे आणि तोळधाड अरे आलो रे थांब थांब अरे विश्वास माझ्या राजा दार उघड हा किती ओरडत आहे किती रे काय रे किती रे वेळा वे एका बाहेर दिवस आहे म्हटलं अरे काय बस थांब थांब काय रे बात चुकलात वाटतं आम्ही बात चुकणार कुठे होता इतके दिवस आम्ही कुठे होतो नाही म्हटलं तू आता आम्हाला विसरला कोण मी आम्ही मात्र मुलीच तुला विसरलो नाही नाही बैस 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 अरे बैस असं मंदा हे चिरंजीव लोक आपणाला भेटायला आलेत अरे सख्या सख्या म्हणजे सख्याला काय रे सामान लोकांना थांबतो अरे पण मला झाले काय सांगतो सांगतो एक्सक्यूज महिने काय बोल हे आयोडीन आयोडीन खर्चाच्यावर अगदी रामबाण हे एस्पिरिन एस्पिरिन हा जागरणामुळे डोकं दुखायला लागलं आणि नाही का ते तुझं दुखणार बरोबर आहे रे परीक्षा आहे माझी मला अभ्यास आहे खूप अभ्यास आहे ही भांडी भांडी कुणा करता आपल्याला भांडी हवी होती ना मंदा मंदा ए मंदा काय आहे काय किती वेळ झाला अजून तरी तुझं आटोपलं की नाही तर तुमचं काय हात धुतला की पुरुषांचं जेवण संपलं पण आम्हा बायकांचं मंदा आज सकाळपासून खूप काम पडलं तुला फार त्रास झाला असेल नाही तुला छी छी त्रास कसला आला आहे त्यात आज सकाळपेक्षा तुम्ही कितीतरी चांगलं जेवलात किती किती आनंद झाला मला चांगलं म्हणजे जेवण केलं होतं कोणी आज खरंच मंदा सुंदर माणसाने केलेलं सगळंच गोड लागतं का ग चला काहीतरी तुमचं ही सुपारी घ्या बघू मंदा आपण गरीब आहोत का ग आपण गरीब आहोत पैशानं गरीब असतो म्हणून काय झालं मनानं हृदयानं प्रेमानं थांबा थांबा का प्रेमानं पोट का भरणार आहे आपलं नाही चला पाहू आधी आपण आपलं अंदाजपत्रक तयार करूया कसलं अंदाजपत्रक बोल मी तुम्हाला दर महिन्याला 2 रुपये पॉकेट मनी म्हणून देत जाईल 2 रुपये पॉकेट मनी पण जास्त मागायचे नाही तर आणि हे 2 रुपये मी तुझ्या वेण्यासाठी खर्च करायचे होय ना हो का जड वाटलं वाटलं अरे बर कधी कधी मंडईला मी जात जाईल हे छान आहे हा कधी कधी तुम्ही जायचं मी हो ते मला नाही जमणार तुला गेलंच पाहिजे की बर हेही बर आणि तिथं खर्च मात्र जास्त करायचा नाही म्हणजे मंडईला जायचं हो आणि खर्च जास्त करायचा नाही नाही काय मग हे जमणार कसं दोन्ही असं काय बरं आपण गरीब आहोत ना मंदा मंदा किती गोड बोलतीस ग आणि हो काय माझी स्तुती सुद्धा काट कसीनच करायची माझ्या समोर सारा वेळ उभं राहायचं नाही अरे पण हे कसं जमणार आणि उद्यापासून नाही नाही आजपासून अभ्यास काय अभ्यास आता अभ्यास हो हो किती ओरडला तरी मी तुमचं ऐकणार नाही ही पाहिलीत माझी व्यवस्था हा पडदा अगं हा पडदा नाही पात्र आहे ते पहा तर खरं अरे वा याला खिडक्या सुद्धा येतोय हा वा 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 कसं पाहू इकडे तुम्ही आणि इकडे मी इकडे आला तर पहा आपला विचार हे मंदा नुकतंच लग्न झालेली आपण 2 माणसं आहोत माणसं त्या घराचे 2 खांब नाही ते काही चालायचं नाही आधी कर्तव्य आणि मग लाड पण हा पडदा नेहमीच असा ओढलेला राहायचा म्हणजे काय खिश्या ठीक आहे बर 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 हे बर समज मी अभ्यास करीत राहिलो सारखा वाचित राहिलो तर तू एकटीच या घरात काय बरं करणार आहे ते का मी आता तू आता मी आता घरातलं सगळं पाहतो
कीड वारं धुणं दिवा बत्ती सगळं काही मीच करणार. आपण गरीब आहोत ना. गरीब आहोत पण मंदा मला वाटत होत कि लग्न म्हणजे चिमणा चिमणी प्रमाण 24 तास एकमेकाजवळ चिव 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 करीत बोलत बसायचं. चिमणा चिमणीला सुद्धा चारा पाहावा लागतो. असं निराश होऊन कसं चालेल. 2 महिन्यांनी तुमची परीक्षा, परीक्षा झाली कि लगेच नोकरी. लगेच नोकरी काय, कोणीही तुम्हाला हा हा म्हणता दे. पण हा हा म्हणता की हाड हाड म्हणता ते आता बघायचंय. ते का बरं, तुमच्यात कसला उणा पक्ष आहे. तुम्ही क्रिकेट उत्तम खेळता. क्रिकेट उत्तम खेळता, नुसत्या क्रिकेट उत्तम खेळण्यावर नोकरी द्यायला सारेच काही संस्थानिक नाही. उगी शब्दाने शब्द वाढू नका. चला पाहू आधी बसा अभ्यासाला. अभ्यासाला आता लगेच जेवण काही झालं. मंदा एक मिनिट हे बघ, आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी मास्तर लोक सुद्धा शाळेला सुट्टी देतात. पुढे पुढे त्या मास्तरांचं त्यांना सुट्टी हवी असते. पण आता मला सुट्टी हवी. काही नाही, चला तू आधी अभ्यासाला बस. नाही बसतो. हे बघ हे बघ प्लीज, हे बघ मंदा माझा ऐक, आजचा एक दिवस प्लीज. बर थँक यू. पण उद्यापासून. उद्यापासून नक्की. नाही नाही सकाळपासून अभ्यास सुरू. सकाळपासून हे पहा मी 4चा गजर लावून ठेवते. 4चा? हो 4चा. 4 म्हणजे जुने 3 आणि आता किती वाजले. 11 ते 3 आम्ही नाही. बर 5चा लावते. 5चा नाही एकच तास मजेचा उपयोग करू. साडेपाचा पण उद्या सकाळी लावूया ना. लवकर आता झोपा ना. लवकर काय झोपा. काय म्हणजे मी उठलोय बर का. पण उगाच तुझी झोप मोड हो रही म्हणून आपला गजर बंद केला एवढे. सुरुवात काय करा, चहा पिया काही दिसेल की नाही. डोळ्यांनी वाचलं तरी पाहिजे. पण अगोदर तोंड तरी धुवा मग चहा देते. पण अगोदर चहा करत आहे, नुसतं तोंड धुवून काय करू आणखी. बर मी चहा करीपर्यंत तुम्ही इथे वाचित बसा. झोपा काढू नका. झोपली वाटत. अहो उठा की चहा आणलाय. चहा लवकर चहा घ्या आणि लवकर अभ्यासाला सुरुवात करा. पण हे घे ना चहा घे. आठपा म्हणजे चहा प्यायला बरोबर एकदम थंडी का वाजायला लागली. वाजायला लागली ऐकू येते.
कोणाची का कविता ही? काय की भाई, तो कवी काही विशेष प्रसिद्ध नाही. प्रसिद्ध नाही ना, म्हणूनच त्याने इतकी चांगली कविता लिहिली बर का. काय बर, चिमुकला संसार माझा, चिमुकला संसार, किती गोड कल्पना आहे नाही. आणखी काय बर, भरल्या संसारी माझाया, कोणाचा अधिकार म्हणता तुझा. मग दोघांचा. दोघांचा ना, मग म्हणते कविता. पण मला नाही येत त्याच्यात ती सगळी कडवी. पण मला तरी कुठे हवी याची सगळी कडवी, जेवढी तुला येतात तेवढेच म्हण. पण म्हण ना. मला तुमच्या समोर नाही म्हणता येत. ते का लाज वाटते मला. माझी तुला लाज वाटते आणि ते आता. तुम्ही तिथं उभे राहा. तिथं मग म्हणशील सगळी कडवी. हो मग मी म्हणे. ठीक आहे. शक्यच नाही, अजूनही ते गाण्याचे सूर माझ्या भोवती रेंगाळत आहेत. त्या सूर सागराच्या लाटावर बसून मंदा तू आणि मी दोघही. आता तरी शुद्धी होऊन आलात ना. आता एक चिमटा बसला खरा. मग उठा पाहू, तुम्हीच मगाशी म्हणाला होता ना. काय म्हणाल होता? गाणं संपल्यावर मी अभ्यासाला बसेल म्हणून. हो पण मी ते गाणं ऐकण्यापूर्वी म्हणालो होतो मंदा. म्हणून काय झालं? ते काही नाही, आधी अभ्यासाला बसा पाहू. नाही मंदा, ते अगदी अशक्य आहे. मी आता त्या गाणं मूर्छनेत आहे, मी त्या गाण समाधीत आहे, मी बेभान आहे, मी बेहोश आहे मंदा. हो हो, ते मला एकदम कबूल आहे. कबूल आहे ना. हो मी इथं माझ्या शेजारी बाईस. मी तुम्हाला चांगली शुद्धीवर आणते. पण शुद्धीची जरुरी काय? चला आधी अभ्यासाला बसा. चला पाहू, आधी अभ्यासाला बसा. मंदा मगाशी तूच म्हणत होतीस ना. काय म्हणाले होते? कि भरल्या संसारी या दोघांचा अधिकार म्हणून. मग जेव्हा जेव्हा मी पाहतो त्यावेळी तू आपली एकटीच माझ्यावर अधिकार हुकूमतशाही गाजवत असतेस. इतर कशा करता नाही, तरी या हिटलरशाहीच्या निषेधार्थ तरी मला. काय काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहे? हो काय करणार आहात? तू सांगितलेलंच करणार आहे. अभ्यास करणार? अभ्यास तेवढा करणार नाही. मग हे करणार आहे,
असे हे काय कोणी पाहिलं तर काय म्हणतील? काही म्हणणार नाही. आमचा हा संसार बघायला लोकांना रिकामा वेळ आहे कुठं? तू जेवण करणार, मग मी जेवणार आणि मग आम्ही अभ्यासाला बसणार. झालं, आमच्या परीक्षेचा निकालच लागला म्हणायचा. बायको पुढे लुडबुड करायला पाहिजे. आणखी वर सबू भी काय पण येते. आला भाऊ ते बटाटे इकडे आणि बटाटे एवढा झाला. आता बघ की 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 लोक की आता एवढा झाला बटाटे तो कापून. ऐक ऐक घेतलं ना बूट कापून. मुद्दाम कशाला कापून घेऊ? तरी मी सांगत होते आता काय करावं बाई माणसानं. आता चिंदे पण चिंदे तरी कुठे शोधू? कुठे शोधू चिंदे? थांबा मी चिंदे आणते. काय करू बाई आता? थांबा पण आता चिंदे तरी मेरे कुठे सापडणार? कुठे शोधू त्या चिंदेला? राणी सरकार पातळ फाडू नका. चिंधीसाठी शालू फाडणारी द्रौपदी कृष्णाची बहीण होती. तू माझी बायको आहेस. आपण मोठ्या प्रेमानं पातळ फाडाल आणि त्याचा बुर्दण मात्र भरावा लागेल मला. अगोदरच माझं बोट कापलंय. जा पाहू तुम्ही इथून. अशाने तुमचा अभ्यास व्हायचा नाही आणि माझा स्वयंपाक सुद्धा व्हायचा नाही. पटलं ना? अभ्यासापेक्षा स्वयंपाकापेक्षा प्रेम केव्हाही श्रेष्ठ आहे. पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ आहे. पण हे जमतं कुठं? कर्तव्य आणि प्रेम याच्या मध्ये तू हा पाताळाचा पडदा ओढला होतास ना, तो शेवटी निरुपयोगी ठरला. ठीक आहे, आजपासून हा पडदा बंद. दॅट्स गुड. आजपासून तुम्ही अभ्यासाला लायब्ररीत जायचं. लायब्ररी? इथं तुमचा मुळीच अभ्यास होत नाही. मग त्यापेक्षा हा पाताळांचा पडदा पुरवला. लायब्ररी नको. ते काही नाही, हे पुस्तक घ्यान जा बोल लायब्ररीत. फक्त जेवायला घरी यायचं. जेवायला तरी घरी यायचं ना. मग हे बघ तू असं कर, माझं बोट कापलंय ना तेव्हा मी जेवतो. जेवायला वाट, मग जेवण्यावर जातो. ते काही नाही, जेवायला अजून फार वेळ आहे. तुम्ही मदत करा तुला जेवण करायला. तुमची मला मदत नको आहे. पण पण टोपी तरी घेऊ. टोपी कशा तिथं? डोकं आहे ना, जा पाहू. मंदा मंदा कुठे गेली कुठे इतका वेळी? मंदा 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 काय होते तुला? काय होते? उठ वर येते मंदा. चालत ना तुला इथं हट. चष्मे तुला अगदी सावकाश नाही तो मंदा. हळू हळू मंदा मंदा बघताय काय? पहा नवऱ्याचं बायकोचं कौतुक करतोय ते. नाही तर तुम्ही आता तुला तसं उचलायचं म्हणजे मला व्यंकप्पा बुरडेच व्हायला पाहिजे. काही नको सावकाश मंदा. मंदा मंदा काय होतं तुला सांग ना. तुला काही नाही? नाही मंदा नाही. कसं काहीतरी होतंय तुला? काही होत नाही. नाही होते मला सांग काय होत. काही नाही. नाही म्हणजे सांग. तुम्ही जा परीक्षेला. मी नाही जाणार परीक्षेला. मी डॉक्टरने घेऊन येऊ का? थांबा मी डॉक्टरनाच घेऊन येतो. थांबा मला काही सुद्धा होत नाही. काही नाही. ही पहा ही पहा मी उठून उभी राहिले. काही गं मंदा 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 इकडे बघ. मी आता तुझं काही सुद्धा ऐकणार नाही. हे पहा मी डॉक्टरने घेऊन येतो. थांबा काय झालंय त्याला? कोण जाणे सकाळपासून मळमळते म्हणते. आणखी कसंच होते तिला उकार येते. मी पाहते ना त्याला. तुम्ही आलात बरं झालं. तुम्ही इथेच थांबा मी डॉक्टरना घेऊन येतो. डॉक्टर ते कशाला? का त्याला काय करतोय ह्याच्यातलं? मी पाहते ना. पण डॉक्टरना घेतलं विश्वासराव तिची एक शंका आहे. शंका पाहू दे तिला. नाही पण म्हणजे तसं काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही जाता ना बाहेर. जा मंदा मी बाहेर थांबतो. चला तुम्ही लवकर मला हात मार. मी बाहेर चला. तुम्ही पण जा लवकर. सांगा अगदी लवकर सांगते. कसलाही उष्ण पदार्थ पपई वगैरे काही खायचं नाही. आणि जरी खावस वाटलं तरी सुद्धा खायचं नाही. हा प्रकृतीला सांभाळायचं. आणि जरूर वाटली तर मी आहेच खाली. हात मारा. कसलाही संकोच धरू नका. मी जाते. हा आणि नवीन येणार माझ्या विचारांची
पाहताय का? चार झालीत की इकडे बघ ना. नाही नाही इकडे इकडे बघ. इकडे काय न्याय आहे पहा. खजिना कुणाचा आणि मालका आधी गावाला पत्ता. इश्य काय इकडे बघ ना. इकडे बघ. इकडे बघ ना मंदा. इकडे बघ. असं काय करता? असं काय करता? खरंच तुम्ही स्त्रिया काय काय लपवून ठेवण्याचा नेम नाही बुवा. मंदा मला सुद्धा सांगितलं नाहीस ना तू. चला त्यात काय सांगायचं? काय सांगायचं ते मंदा सांग. बघा आपल्याला काय होणार ग? तो होणार का ते होणार? मी नाही. पण सांगायला काय ते सांग. चिकाय सांग बघू. बरं पण तुला आवडतं काय? सांग. मुलगा आवडतो का मुलगी आवडते? आपल्याला बा मुलगी आवडते. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो. मुलगी झाली की तिचं नाव मी ठेवणार आणि मुलगा झाला तर त्याचं नाव मी ठेवी. पण हे बघ तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपणाला मुलगा झाला बरं का. आपणाला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवणार तू? मी नाही अजून विचार केला. अरे पण विचार करायला नको का? असं कसं करून चालेल? मग आपण आता असं करू की लायब्ररीतून मी सगळ्या मराठी कादंबऱ्या आणतो आणि त्यातून आपण नाव शोधून काढू. म्हणजे आता आपण कादंबऱ्या वाचूया? नावासाठी किती वाजले ते पाहिलेत का? आज परीक्षा आहे लक्षात आहे ना? हो परीक्षा आहे खरी. जा बघू आता. परंतु नावाचंही महत्व तितकंच आहे. नाही तर शेवटी फार गोंधळ होतो आणि मग पंचायत. पण हे बघ मंदा बंगाली नावांच्या विषयी तुझं काय मत आहे? तुम्ही जाता की नाही आता? हो चालू ना. विश मी गुड लक ऍटलीस्ट. विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नाव मात्र विसरू नको. जा 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 जा. वहिनी ए वहिनी हे बघ सत्यम काकूने तुला काय दिलं? वहिनी आज काका गेले गावाला म्हणून मला इकडे यायला मिळालो. नाही तर खबरदार त्या म्हाराकडे गेलीस तर तंबडी तोडून टाकीन. वा म्हणजे आहे काय? आम्हाला दाखवायचं नाही वाटतं काय आणलंय ते. तुम्हाला काय करायचं? तुम्ही का पडद्याच्या आत आलात? उगाच का पडदा 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 करीत बसतीस? काय ग म्हणजे हा पडदा लावून तरी काही उपयोग झालाय का? कोणी सांगितलं तुला? आहे ना बहिणी आमचा दादा शहाणाच आहे. दादा मला कोकरू करणारे. कोकरू करू? कोण? मी का? तुझ्या वहिनीला सांग की वहिनीला लाडक्या वहिनीला म्हणे तुझ्यासाठी नाही ते वहिनीसाठी आहे. मग मी का करू कोकरू? आणि हे काय भाजलेली माती? बाप रे म्हणजे भाजलेली माती खावी लागते काय या दिवसात? तरी म्हटलं लहान मुलं पुढे माती का खायला लागतात? पण तुम्ही का हात लावलात त्याला? Yeah.
तुझा नवरा मित्राकडे मित्राकडे त्यापेक्षा आपल्या बापाकडे का जात नाहीस पडावं काय एक घर हेच ना तुमचं घर अरे 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 आणि हे काय मधीच पातळी कसली ही हा पडदा केला वाटतं अरे 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 आणि हे काय इकडं हे रिकामच दिसते हे कांदे बटाटे सुद्धा नाहीत ना हाँ एकंदरीत घर बर दिसते पण काय ग दिवसातून एक वेळ तरी जेवायला मिळते का हाँ काय बाबा आज आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्हाला हे असलं बोलणं शोभत का आम्ही का नेहमीच गरीब राहणार आहोत उद्या ह्यांच्या परीक्षेचा निकाल लागेल आणि निकाल ना तो लागलाच आहे उद्यापर्यंत आणि कशाला वाट बघायची तुम्ही काय दिवे लावणार ते माहिती आहे असू द्या तुम्ही का स्वतःला त्रास करून घेता आमची गरिबी आम्हाला त्यापेक्षा ते शामरावचे लग्न केलं असतं तर जागीरदार आहे तो तुलाही सुख लागला असतं आणि मलाही चार तिरके मिळाले असते अर्थात नाट्यकले करता हा अजूनही डोक्यातून गेलं नाही वाटतं नाट्यकलेचं वेळ वेळ तू तू माझा सारा दिस काय केलास म्हणून मी म्हणतो की अजून तुला सावरून घेता येईल शास्त्रात अंगा श्रीमंत आहे त्याच्या पाया पड विनवण्याकर म्हणजे तुलाही सुख लागेल आणि मलाही 4-5 हजार रुपये मिळतील बाबा ते शक्य नाही काय शक्य नाही याला ते आवडणार नाही त्याला काय कळते बाबा पुन्हा जर असं काही बोलायचं असेल तर या घरात पाऊल ठेवू नका जा ठीक आहे जा बाबा अंधिरण चार आणि तरी पावती भरते की ते काय नाही जा म्हणते नाते गेले करता जा ठीक आहे आली कतार आली कतार अजून नाही आली असं का पाहता तुम्ही माझ्याकडे येईल तार येईल अजूनही येईल नक्की येईल सबंध वर्ष क्रिकेट आणि मुली यांच्यात घालवल्यावर तार यावी कशी असं का बोलता असं ना मी बोलणार नाही तुमच्याशी नकोच बोलूस तू माझ्याशी असं का बरं मंदा 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 असं काय बरं वेळ असेल इकडे बघ इकडे बघ असं रडू नको मंदा मला वाटलंच होत हे असं होईल म्हणून उद्यापासूनच मी नोकरीची खटपट करतो नोकरी हो सर आणि या दिवसात कसलीही कोणतीही करेन मी सर अरे उपदेश माग उपदेश देतो प्रशंसापत्र माग सगळं 3 पाने घेऊन जा पण प्रोफेसर नोकरी कुठून देणार पण सर मग मी करू तरी काय ते मी काय सांगू रे
हे बघ कर आयुष्यात काहीतरी कर तू मोठं. थँक यू सर. अरे बघ असाच भेटत जा वरच्यावर. किती झालं तर तू माझा विद्यार्थी आहेस. यस हा यस सर. हा काय झालं झालं की जाऊन आलो. गेला होता ना तुम्ही त्या प्रोफेसरांच्याकडे. हो मग काय म्हणाले ते. म्हणाले की कर काहीतरी मोठं कर. उपदेश माग उपदेश देतो. सर्टिफिकेट माग चांगलं तीन पाणी सर्टिफिकेट देतो. पण मिळाली का नोकरी. अग नोकरी करणाऱ्यांनी कधी दिली आहे का कुणाला नोकरी. मग तुम्ही काय करणार आता. येता येता सहज मारली चक्कर त्या मोफत वाचनालयात. त्या ठिकाणी एक जाहिरात पाहिली गरजूंनी समक्ष भेटावे. आणि आपल्याला आपल्या स्थितीची व्यवस्था पाहण्याकरता एखादा माणूस हवा होता ना. नको का बरं. हो आता तुम्हीच सांगा. मी अशी भोळी बाबडी हे गेले तेव्हापासून मी असे उघडी पडले. मला जीवाला पोरा बाळून तर सुद्धा विरुबळा नाही. तुम्हाला पाहिलं आणि मला यांची आठवण झाली. साहेब कुठे चाललात. थोडस जनरल मॅनेजरना भेटायचं. थोडस मॅनेजर कामात आहेत भेटत नाहीत. नाही नाही पण थोडस काम आहे रे. कसलं काम. मला नोकरी बिकरी मिळते का पाहायचं. दुसरं काही नाही. तो बोर्ड पाहिलात ना. अहो पाहिला पण मी एकदा भेटतो रे तुला. काय बघ. नाही साहेब कामात आहेत भेटत नाहीत. जा जा. माफ करा आमच्या इथं नोकरी नाही. नाही पण साहेब मला नोकरी मिळाली. नाही म्हणतो ना मला नोकरीची फार गरज आहे. तुम्हाला नाही. नाही पण साहेब बघा तुमच्या जोगी इथं जागा नाही. नाही पण साहेब आपण नोकरी दिली तर बरं. पैसे सॉरी. मी मुद्दाम बोलले नाही तुमच्याजवळ. आज सकाळी दाणीवाला पुन्हा आला होता. मालकीनबाई येऊन गेल्या. दूधवाला म्हणाला उद्यापासून रतीब घालणार नाही म्हणून. मग मी काय करणार त्याला. आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही रागावणार नसाल तर मी एक सुचवू. काय. मामांजीकडे जायला आपल्याला काय हरकत आहे. मंदा काकांच्याकडे पैशासाठी. गरिबी सहन होत नसेल तर तू जा. उपाशी मेलो तरी पोटासाठी लाचार नाही होणार. मी तुम्हाला योग्य वाटेल ते करा. ऐकायला नाही आली. मी इथं सांगायला आले. पुन्हा बजावते. माझं भाडं द्या नाही पक्ष जागा खाली करा. वायदा भर झाला बाबा. ऐसा बेपार हमें करे तो लाखाचा 12,000 होईल. परत सांगते चोखा पैसा घे तवाच माल दे. नाही नाही. काय झालं. नाही नाही. अजून गेला नाही तुम्ही बाहेर. काय करायचं बाहेर जाऊन रोज रोज. नकारच ऐकायचं ना. घरी येऊन का कुणी नोकरी देणार आहे तुम्हाला. त्यासाठी प्रयत्न करायला नको का. प्रयत्न प्रयत्न करायचं काय बाकी राहिलं अजून. मंदा मी तुला बाहेर जावंस वाटत ना. माझा तुला कंटाळा आला असेल. बेकार नव्याची लाज वाटत असेल तुला. उगीच काहीतरी बोलू नका वेड्यासारखं. किच. माझी खात्री आहे आज तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. जा पाहू. माझ्या करता जा. माझ्या करता जा. जा. काय ही वर्तमानपत्र. हा नाट्य कंपनीची एक सुद्धा जाहिरात नाही. ही वर्तमानपत्र चालायची कशी. आमच्या नाट्य केल्याचं उद्धार व्हायचं कसा. काय आजी बाबा. पैसे कुठे आहेत आमचे. सार साहेब रणजी सार साहेब सर सोडा. आता बोला काय ते. काय म्हणते नाट्यकलेच्या उद्धारासाठी तुम्ही वर्गणी गोळा करीत ना. हिशेब काय. बरोबर आपल्याला वाचता येते ना. एक घाटपांडे.
सांबराव घाट पांडे मी घाट पांडे नवे ना अर्थात माला पैशाची काही संबंध नाही मग सांबराव कुठे आहे आम्हाला काय माहिती सांबरावनच पैसे खाल्ले असते सांबराव सप्तपातळात पडून बसला असला तरी त्याचं तंगड धरून बाहेर उडून काढे उडून काढा अगदी हा मा डांबरट आहे मला पहिल्यापासून माहित आहे सांबराव तो रस्त्यात श्यामराव आपण दचकलात तुम्ही कशाला इथे आलात तुम्ही माझं प्रेम झिडकारलत माझा आवेर करताना तुम्हाला माझी कदर वाटली ना श्यामराव जपून बोला मी एक विवाहित स्त्री आहे असलं बोलणं शोभत नाही तुम्हाला तुमच्याकरता केवळ तुमच्याकरता मी तुमच्या वडिलांना मदत केली माझी इच्छा होती की आपण दोघांनी मिळून श्यामराव मंदा गैरसमज करून घेऊ नको श्यामराव मंदा श्यामराव मंदा श्यामराव श्यामराव मंदा श्यामराव मंदा श्यामराव मंदा ताई वाघ म्हणून समजावं आणि शेळी दिसावी असंच वाटलं ना तुम्हाला मंदा ताई मी आज लाचार आहे तुमच्या वडिलांच्या ढोंगाला मी फसलो मी काहीही केलं नसताना केवळ सह्यामुळं ह्या भानगडीत मी अडकला गेलो लोक आज माझ्या मागे लागले आहेत तो रेजिस्टर आठवतो ना तुम्हाला तो तर मला नुसता खायला उठलाय मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे फक्त संध्याकाळपर्यंत मला इथं राहू द्या अंधार पडल्यावर मी आपणहून निघून जाईल नाही म्हणू नका मला तुमचा भाऊ समजा नवे नवे मी तुमचा भाऊच आहे गोंदू मामांच्या मुळे मला हा वनवास भोगावा लागतो आहे उद्या परवा मी पळूनच जाईल पळून कशाला जायला हवं देऊन टाका ना त्यांचे पैसे तुम्ही जहागीरदार आहात ना जहागीरदार माझी जहागीर पुसणी होती मंदाताई ठीक आहे मग इथंच राहा संध्याकाळपर्यंत बिचारी बस झाले ठीक आहे मंदाताई बाहेर अंधार पडला आहे मला कोणी ओळखणार नाही जातो मी चालला ठीक आहे आम्हाला शक्य असत तर हेही लपंडाव सुरू झाले वाटत कसले लपंडाव कसले तो हलकटीच माझ्या घरात यायचं कारण शामरा होता तो तोच तो शाम्या तुझा पूर्वीचा दोस्त विश्वास का नाकाला मिरची का लागली बोलत का नाही वाचा बसली विश्वास तुमच्या मनात तरी काय आहे दूर हो स्पर्श सुद्धा करू नकोस मला
मंदा 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 मला क्षमा करशील का मंदा? मी चुकलो, पुन्हा मी तसं कधीच करणार नाही मंदा। मी कसली क्षमा करणार तुम्हाला? सबन दिवसभर तुम्ही वणवण फिरता, एखाद्या वेळी माणसाचं मन भडकत, पण पुन्हा असं कधीही म्हणायचं नाही। हा स्त्रिया वाटतील त्या हालपेष्टा सहन करतील, पण त्यांच्या चारित्र्याविषयी शंका घेणं हे त्यांना कधीही सहन होणार नाही। मंदा मंदा तुला दिसत नाही का सारा सारा दिसत, काय करू ग? असं काय ते आता काळजी करायची नाही, उठा। गेला असं टोळ भटकायला, मग काय सारा दिवस त्यांनी घरात बसून भाकरे भाजाव्यात? ती दिवस येतील बरं बाबा। तुम्हाला आशीर्वाद तर फार छान देता येतात। मी चिडलेलो आहे, मी संतापलोय, माझ्या साऱ्या सुख स्वप्नांचा तुम्ही 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 चक्काचूर केला। सारा जन्म मी पैसा 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 करीत काढला, आणि कारते तुम्ही तसाच कोण? नशीब पुढं कुणाचं काय चालणार? नशीब कसलं अरे नशीब, त्यापेक्षा अजूनही त्या सासऱ्याला शरण जा? ते शक्य नाही। का हो राणी सरका, का का शक्य नाही? यांच्या मानी मनाला ते पटणं शक्य नाही। मग मरा, तुमचं एक राहो, पण ते कोण कारते येणार आहे ना जन्माला? अगं त्याच्या बद्दल तर तुम्हाला काही काळजी आहे की नाही? म्हणून म्हणतो अजून त्या सासऱ्याला शरण जा। बाबा वनभोजन काय, डोहा जेवण काय, तसा सासरा मोठा रसिक आहे। बाबा मी तुम्हाला एकदा सांगितलं ना की असलं काही बोलायचं असेल तर इथं पाऊल ठेवलं का म्हणून, का पुन्हा इथं आलात? मी तुमच्या करता आलो नाही, त्या त्या मुलाकरता मी आलो। काही जरूर नाही, आमचं आम्ही पाहून घेऊ, तुम्ही तू जा। ठीक आहे ठीक आहे, जातो जातो, आम्ही आमचं पाहून घेतो। जा तुम्ही। ठीक आहे ठीक ठीक, आम्ही आमचं पाहून घेऊ। जेवायला येता ना? तू जेवण करून घे, मला जेवायचं नाही। तुम्हाला जेवायचं नसेल तर मीही जेवणार नाही। उगाच पक्का करू नकोस, काल आला सत्ता घेतल्यास मग आज तो शामराव पुन्हा इथं का लावता? शामराव कशाला येईल इथं? मग हा कोण? बाबा आले होते। बाबा शाम्याचं सहायता पुस्तक घेऊन बाबा कशाला येतील? गुंड बाबा कशाला येतील? सोडा। खरंच बाबा आले होते इथं? जाताना त्याच्या गळ्याला मिठा माझ्या, जाताना मला स्पर्श करू नकोस। काल थोडेसे पैसे होते नाही का? मग हे 10 रुपये इथं कसे आले? कसे आले हे 10 रुपये? हे 10 रुपयाची नोट, ते सह्याचं पुस्तक आणि कालची शाम्याची गाठ, आज शाम्या पुन्हा इथं आला असला पाहिजे। काय होता तो? काय काय ऐकते मी? माझ्या घरी राहायचं आणि त्या सापाला मिठा मारायचा, तसं करण्यापूर्वी ते नवऱ्याच्या नावच्या घरातलं मंगळ। एक अक्षर बोलू नका। काय बोलू नको? तुझं पाप बाहेर पडलं म्हणून चिडलीस? नाही, माझ्या पुण्याईला तुम्ही दिवसलात म्हणून कोणतीही स्त्री हा स्त्री जातीचा अपमान सहन करणार नाही। तुम्ही मला मारलं असत तरी चाललं असत, मला दारा बाहेर ढकलली असती तरीही चाललं असत। मी तुम्हाला नकोशी झाले होते तर माझा गळा दाबून जीव घ्यायचा होता तुम्ही, पण तुम्ही मला कुलटा ठरवलं। शरम नाही वाटत तुम्हाला? माझ्या दृष्टी समोर उभी राहू नका, जा तेव्हा। ठीक आहे, तुझं तोंड सुद्धा पाहण्याची मला इच्छा नाही। बहिणी 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 सुनू बहिणी, तू इथं अशी का बसलीस ग? दादा कुठे आहे? बहिणी
नाही सुलू, मग सांग ना दादा कुठे आहे, भांडला तो तुझ्याशी? नाही सुलू, मीच त्यांच्यावर रागावले, मीच त्यांना घालून दिलं, पण सुलू तू घरी जा, काका रागावतील तुझ्यावर, जा। मी नाही जाणार, जा, त्यांना रागवायची सवयच आहे, दादा येईपर्यंत मी तुला अशीच सोबत करीत बसणार। सुलू, Hey!
वडिलांच्या इच्छेला मान देऊन एका श्रीमंत मुलीशी तुझ्याशी मी लग्न केलं, कशातच मन रमेना म्हणून इतिहासात गर्क झालो। इतिहासाच्या नादाने मी तुला घरादाराला विसरलो, चुकलो का मी? इतिहास इतिहास दवाखान्यात घेऊन जा, मी विश्वासा शोधून आणतो। विश्वास 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 एक अक्षर बोल नकोस, आधी घरी चल। कशाला? मंदाला तुझी गरज आहे, गरज आहेच की तू लाज वाटते का काही बोलायला? लाज लाज वाटायला पाहिजे होती तुला, दुसऱ्याच्या बायकोवर प्रेम करताना तुला वाटलं ते का लाज? हो मी प्रेम केलं, तुझ्या मंदावर मी प्रेम केलं, पण ते तुमच्या लग्नाच्या आधी परस्त्रीवर प्रेम करण्या इतका समजा हलकत नाही। तिला चोरून भेटण्या इतका तो सज्जन आहे हे मला पूर्णपणे कळलं। माझ्या गरजेसाठी मी तिथे गेलो होतो, संकटकाळी आश्रा मागायला तुझ्या इतकाच तुझ्या मंदावरही माझा अधिकार आहे। तू माझा मित्र आहेस, तशीच मंदाही। बस करा बप्पा, मैत्रिणीच्या तोंडावर 10 रुपयाची नोट काल नाच बायकोणी फेकत नाही। चांगली एक थोडी द्यावीशी वाटते तुझ्या, काय समजला असू स्वतःच्या पत्नीला? हीच किंमत क्रिस्तीच्या तपश्चर्याची? कुणासाठी तिने घरचा त्याग केला? कुणासाठी तिने दरिद्र संसाराच्या हाल प्रश्न सहन केल्या? त्या पत्रताला कुलटा घरी झाला, तिला पैसे देताना तो हा विचार नाही सुचला। पैशाने मी पापाचा सौदा होत नाही। मी तिला पैसे दिले नाही, तिने न मागता मी ते ठेवून आलो, पण ती पापाची मिळकत नव्हती, बहिणीचा आश्रय मिळालेल्या प्रेमभावाची ओवाळणी होती। विश्वास तू संशयाने नुसता पशु झाला आहेस, पण मातृपदाच्या मार्गावर स्त्री ही नेहमीच देवता। तू तशा स्थितीत तिला घरी एकटीलाच टाकून आलास, निर्बलन तुला दवाखान्यात नेलं असेल। दवाखान्यात? हो हो दवाखान्यात। तुला न्यायचं नसेल तर येऊ नकोस, पण मला मात्र माझ्या बहिणी करता गेलंच पाहिजे। अशी धावत का आलीस? वडिलांच्यावर भांडलीस वाटतो तू? अगं पण का? हाव पण नकोस त्या कालटीचं माझ्या घरात, मेली तोंड पाहणार नाही मी तिचं। हॉस्पिटलमध्ये ते कशाला नेलं आणखी तिकडं? काय म्हणतेस बाळ? अगोदर तुझ्या वडिलांच्याकडे चल। अगं लेकाला पाहून फिरलेलं डोकं, नातवाला पाहिल्यावर चांगलं शुद्धीवर येतं, म्हातारा चांगलं शुद्धीवर आला तर पावती फाडायला हरकत नाही। चल हो पावती पुस्तक आहेत। हा चल चल चल। काय आजारी आहे? घाबरू नका, अहो तुम्हाला नातू होणार आहे। नातू नातू काय झालं? मुलगा मुलगा अरे अरे हो 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 तुम्हाला मुलगा मला मुलगा तुम्ही सांभरा मी भाग झालो।
नंदा काका हा आमचाच ना मुलगा टिल्लू टिल्लू नाही म्हणजे आमचा नातू नंबर तीन हो ना मग द्या ना माझ्याकडे अरे वा अरे वा टिल्लू अरे लुच्या काका काका असतोय गुलाम मोठा नाटक्या दिसतो हो तू नाटक्याही नाही किंवा इतिहास संशोधक सुद्धा नाही भूत भविष्य काळापेक्षा तो वर्तमान काळाचाच विचार करणार अरे गुलाम असतो गुलाम आजोबांना ओळखतो का रे अरे बरं आता असू दे बरं आता घरी चला बरं पण काका 10 दिवस तरी इथं हॉस्पिटल मध्ये पहा आता वादविवाद घालू नकोस बाळ बाळंतीण सुदृढ आहे त्यांना दवाखाना कशाला घरचे सर्व धार्मिक विधी झालेच पाहिजे काय आता बाई बाळाला घरी जायचं ना आज प्रभू